नमस्कार, होम कुक मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत। आजची आपली गणेश चतुर्थी स्पेशल रेसिपी आहे कलरफुल उकडीचे मोदक, तिरंगा मोदक। उकडीचे मोदक हे सगळ्यांनाच खूप आवडतात। हे उकडीचे कलरफुल मोदक खूप सुरेख दिसतात, बनवायलाही अगदी सोपे आहेत। चला तर बघूया उकडीचे मोदक बनवायला लागणारे साहित्य आणि कृती। मोदक बनवण्याकरता अगोदर सारण तयार करायचे, त्याकरिता एका पॅनमध्ये खवलेला नारळ घालायचा, गुळ घालून मीडियम आचेवर सतत ढवळत गुळ वितळेपर्यंत परतायचे आहे। जेवढा खवलेला नारळ असेल त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा। तुम्ही यामध्ये जाडसर कुटलेले ड्रायफ्रुट्स आणि खसखस सुद्धा घालू शकता। गुळ वितळला की यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची, छान मिक्स करून कमी आचेवर आणखी 1-2 मिनिटं परतायचे। बघा, हे सारण तयार आहे। गॅस बंद करून सारण एका बाउलमध्ये काढायचे। आता हे सारण गार होण्याकरिता बाजूला ठेवून मोदकाकरिता उकड तयार करायची। त्याकरिता कढईमध्ये पाणी आणि दूध घालायचे। दूध आणि पाणी एकत्र करून मीडियम आचेवर एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर यामध्ये 1/2 छोटा चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा तूप घालायचे। कमी आचेवर एकत्र करून यामध्ये तांदळाचं पीठ घालायचे। लगेच ढवळत छान एकत्र करायचे। यातल्या गाठी फोडून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद करायचा। कढई गॅसवरून उतरवून उकड 10-15 मिनिटे झाकून ठेवायची। साधारण 10 मिनिटानंतर उकड परातमध्ये काढायची। उकड गरम असतानाच मळायची असते। उकड गरम असल्यामुळे अगोदर तुम्ही एखादं लहान भांडं किंवा वाटीचा वापर करू शकता। उकड गरम असताना छान मळायची असते, जेणेकरून ज्या काही गाठी असतील त्या फोडून छान एकजीव होईल। यामध्ये आता पीठ मळताना आपल्याला पाणी घालायचे नाही आहे। फक्त थोडा पाण्याचा हात घेत मध्ये मध्ये थोडे तूप घालून छान मऊसर पीठ मळायचे आहे। भाकरी करता आपण जसे पीठ मळतो त्यासारखे मळायचे आहे। गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक। जर तुम्ही असे योग्य प्रमाण घ्याल तर मोदक नक्की सुंदर सुबक मऊ बनणार। बघा, मोदका करता पीठ मऊन तयार आहे। आता हे पीठ आणखी 5 मिनिटे झाकून ठेवायचे। साधारण 5 मिनिटानंतर पीठ एकदा आणखी थोडे मळून घ्यायचे। आता या तयार पीठाचे समान 3 गोळे तयार करायचे। आपण तिरंगा मोदक करणार आहे, त्यामुळे हिरवा आणि केशरी रंगाचा वापर करणार आहे। अगोदर एका गोळ्यात हिरवा रंग घालून छान मळून घ्यायचे। बघा, हिरवा रंगाचा गोळा तयार आहे। आता असाच केशरी रंग घालून दुसरा गोळा मऊसर मळून घ्यायचा। मळताना थोडे तूप घालायचे। तुम्हाला जर माझे या रेसिपी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। बघा, असे तिन्ही गोळे तयार आहेत। आता याचे छोटे छोटे 3 गोळे तयार करायचे, हिरवा, केशरी, पांढरा।
अगोदर पोलपटावर हिरवा गोळा घेऊन हलका प्रेस करायचा. यानंतर केशरी आणि सफेद गोळ्याची वळकटी तयार करायची. आता हिरवा गोळा मधोमध ठेवून अगोदर सफेद वळकटी हिरव्या गोळ्याला पूर्णपणे कव्हर करायची. नंतर केशरी वळकटीने कव्हर करायचे असे. हलक्या हाताने दाबून लाटणीने लाटून पारी तयार करायची. गरज वाटल्यास थोडे तूप लावायचे. अशी मोदका करता पारी तयार करायची. यामध्ये एक मोठा चमचा सारण भरायचे. यानंतर या तीन बोटांचा वापर करून पारीच्या कड्या थोड्या थोड्या अंतरावर दाबून कळ्या म्हणजे प्लेट्स पाडायच्या. अशा प्रकारे जेवढ्या जास्त प्लेट्स पाडता येईल तेवढा मोदक सुंदर दिसतो. अशा प्रकारे वाटी तयार झाली की दोन्ही हाताने अलगद सगळ्या कळ्या एकत्र आणून अशा प्रकारे कळ्या न तुटता टोक आणून मोदकाचा आकार द्यायचा. वरचे जास्तीचे पीठ काढून टाकायचे. बघा, छान सुंदर मोदक बनून तयार आहे. प्लेटमध्ये काढून ठेवायचे. हे मोदक बनवताना ओल्या सुती कापडाने झाकून ठेवायचे. मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते. उकडीचे मोदक सुरुवातीला म्हणजे नवख्या व्यक्तीला बनवणे जरा अवघड जाते, पण दोन तीन वेळा बनवले की असे योग्य जर प्रमाण घेतले तर नक्की जमतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे मोदक बनवू शकता. या मोदकाकरता मुख्य म्हणजे उकड व्यवस्थित जमली आणि पीठ छान मळले तर मोदक हे नक्की सुंदर मऊ छान होतात. अशा प्रकारे पारी तयार केली की यामध्ये सारण भरायचे. असे मध्ये मध्ये तुपाचा हात घेत कळ्या म्हणजे प्लेट्स तयार करायच्या. आपण गौरी गणपतीला सजावटी करता फुलोरा तयार करतो. असे रंगीबेरंगी मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे खूप छान वाटतात. अशा प्रकारे सर्व कळ्या हलक्या हाताने एकत्र आणून मोदक तयार करायचे. एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचे. एवढ्या या मिश्रणाचे या आकाराचे 11 ते 12 मोदक तयार होतात. सर्व मोदक तयार झाले की मोदक स्टीम करण्याकरता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचे. यानंतर चाळणीमध्ये एक ओला सुती कापड ठेवायचा. यावर तयार केलेले मोदक ठेवायचे. तुम्ही कापडाऐवजी जर केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर ते ठेवू शकता. पाणी गरम झाले की पातेल्यावर मोदकाची चाळणी ठेवायची. त्यावर झाकण ठेवायचे. मीडियम आचेवर मोदक साधारण 10 ते 15 मिनिटे वाफेमध्ये शिजवायचे. मोदक हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो. मोदक फार जास्त वेळ पण शिजवायचे नाहीतर ते तुटू शकतात. साधारण 15 मिनिटे झाले की गॅस बंद करायचा. बघा, मोदक तयार झाले आहेत. हे मोदक थोडे गार झाले की प्लेट मध्ये काढायचे. मोदक थोडे गार झाले की प्लेट मध्ये काढायचे. बघा, हे रंगीबिरंगी मोदक किती छान सुरेख दिसतात. या मोदकावर थोडे तूप घालायचे. तुम्ही असे हे कलरफुल उकडीचे मोदक या गणेश चतुर्थीला नक्की करून बघा.
तुम्हाला आवडेल, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.